संचेती पुलावर मार्गावर असताना पी एम पीच्या बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच गेल्या अडीच वर्षात पी एम पीच्या ऐकून सतरा बसेसला मार्गावर असताना आग लागल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये पी एम पीच्या तसेच कंत्राटदारांच्या बसेसचा समावेश आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर बसेसला आग लागत असताना पी एम पी प्रशासनाला अद्याप या आग लागण्याचे ठोस कारण सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान सातत्याने बसेसला आग लागत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दोन दिवसांपूर्वी विश्रांतवाडीहून कोथूडकडे निघालेल्या पीएमपीच्या बसला संचेती पुलावर आग लागली चालकाच्याही बाब तत्काळ लक्षात आल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही वीस एप्रिल दोन हजार सोळापासून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरापर्यंत एकूण सतरा बसेस आगीच्या बक्षिस्थानी पडल्या आहेत या ठेकेदाराकडून चालवण्यात येणाऱ्या बसेसची संख्या अधिक आहे बसेसची देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने होत नसल्याचे चित्र समोर आले आहे पुणे महानगर परिवहन महामंडळातील ताफ्यात मालकीच्या चौदाशे चाळीस तर ठेकेदाराच्या सहाशे त्रेपन्न बसेस आहेत यात जुन्या बसेसची संख्या लक्षणीय आहे वारंवार बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आल्यानंतरही बसेसची देखभाल योग्य रीतीने होत नसल्याचे समोर आले आहे परिणामी बसेसला मार्गावर आग लागणे बसेस बंद पडणे ब्रेक फेल होणे याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे दरम्यान सध्या ताप्यात असणाऱ्या बसेसची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे अनेक बसेसच्या काचा फुटल्या आहेत तर काही बसेसचे सीट तुटले आहेत बस कुठल्या मार्गावरची आहे हे दर्शवणारे फलकही योग्य ठिकाणी लावले जात नसल्याने प्रवाशांना रात्रीच्या वेळी बस ओळखण्यास अडचण निर्माण होत आहे जुन्या बसेसमधून मोठ्या प्रमाणावर धूर फेकला जात असल्याने प्रदूषणातही वाढ होत आहे